Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. विणा काय ग, आज तुझी मामी ते कशी काय देवळा? अगं तिला उर्मीच्या लग्नाचं टेन्शन आलंय म्हणून पांडुरंगाकडे साकडं घालायला आली. बट आय गेस आधी तुझं होईल ना? माहित नाही ग, बाबांनी मुलगा पसंत केला ना की मी लग्नाला रेडी. एक एक मिनिट, म्हणजे तुझ्या काही अपेक्षा आहेत की नाही? म्हणजे तो मुलगा कसा असावा, त्याचा स्वभाव कसा असावा, असं काही स्केच तुझ्या डोळ्यासमोर आहे की नाही? अतू 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 ऐक ना, आणखीन एक रिक्वेस्ट करायची होती. बोल. अतू काल आमची कॉन्सर्ट ना आउटस्टँडिंग झाली म्हणून सगळ्यांबरोबर बाहेर फिरायला जायचं आणि माझी परवानगी हवी. बरोबर? करेक्ट. अतू यू आर स्वीट हार्ट. प्लीज मला माझ्या टीम सोबत जाऊ दे ना फिरायला. परवा लगेच येईन मी, त्यानंतर तू म्हणशील तेव्हा मी एंगेजमेंट करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. जा. बोल कॅश. कॅश 5 मिनिटात येतो मी, 5 मिनिटात. कॅश ठेव ना फोन, आता पोचतोय मी. हां बाय. अतू आय लव यू, आय लव यू. बाय बाय. सावकाश जा. बाय बाय. येईल ना प्रभास वेळेवर? करेल तो तन्वीशी लग्न? हो, हे मात्र नक्की आहे की बाबा सांगतील त्या मुलाशीच लग्न करणार मी. कळलं? ओके. पण समजा एखादा मुलगा तुला आवडला तर? अरे यार वीणा, मी तुला समज सांगते ना, फक्त विचार करायला काही पैसे लागतात तसा. बर. हा, तर एखादा मुलगा तुला आवडला तर तू सगळ्यात आधी मला सांगशील. कळलं? कसं सांगशील? कसं सांगशील म्हणजे काय? चार गोष्टी सांगते तस. ए नाही नाही नाही, अजिबात नाही. हा तू एकदम फिल्मी पद्धतीने सांगशील, असं हात पसरून आय लव प्रभास. सुट्टे ठेवा तुमच्याकडेच. हा चल ना लवकर. 2 मिनिटात आलो, पटकन चेंज करतो आणि लगेच आलो. हा चल लवकर. आलो आलो. उभा डोसा, ही माझी सीट आहे. तुला माहिती आहे ना मी नेहमीच प्रभासच्या बाजूला बसते. ते काय, पहिली गोष्ट, माझं नाव उभा डोसा नाही, संचिता आहे, संचिता. आणि दुसरी गोष्ट, या ट्रिपला मी प्रभासच्या बाजूला बसणार आहे. सॉरी बट प्रभासच्या बाजूला माझ्याशिवाय दुसरं कोणीच बसत नाही आणि कधीच बसू शकणारही नाही. सो प्लीज मागे बस. आणि नाही गेले तर? तू मागे बसणार आहेस की मार खाणार आहेस? ए आडवा डोसा, बस ना मागे. उगत पिकनिकला जाताना लफडी कशाला? एक मिनिट अंकल, अरे आपण हिला उभा डोसा हाक मारतो, आता हा आडवा डोसा काय आयटम आहे? तीच आहे ग, आडवा म्हणजेच उभा. आणि उगत तुम्ही माझ्या डोक्याचं भज करू नका. हे भज कुठे? भज प्रभास दादू. येस मिकी. पिकनिकला जातोयस ना? नाही म्हणजे नाही म्हणालीस तर नाही जाणार. नाही रे, हे असले फिल्मी डायलॉग्स ना तुझ्या त्या बँड मधल्या मुलींवर मार, ते जास्त इम्प्रेस होत. हो का? अच्छा हळू मार. लागलं? हो सॉरी सॉरी सॉरी. आता हळू मार ना. का तुझा जास्त लागतो? माझा हात लागतो. वक केवढा आहे सरे. दादू यार मी तुला जाम मिस करणार आहे. यार मिकी मग तू पण चल ना आमच्या सोबत. नाही नाही नको, राहू दे. तू आणि तुझा तो क्रेझी बँड तुम्ही करा एन्जॉय. ओके. मला ना एक आयडिया आली, तू लवकर लग्न कर. म्हणजे कसं, तू असं बँड बरोबर वगैरे बाहेर गेलास की मी आणि बहिणी मिळून मस्त चेल मार. त्यामुळे आत्याचं ऐक, लवकर लग्न कर आणि माझ्यासाठी एक क्यूट बहिणी घेऊन. हे बिना ऐक ना, हा माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया. बोला. मी ना बाबांना सांगणार आहे की तुम्ही विणासाठी जर स्थळ शोधाल ना तर इथलं शोधूच नका, म्हणजे मुंबई पुणे किंवा गेला बाजार नाशिक मधलं तरी शोधाच. का ग? नाही म्हणजे अचानक काय खूळ आला तुझ्या डोक्यात? एक खूळ काय ग,
त्यामागे ना एक कारण, म्हणजे तू जर बाहेर गावी गेलीस तर तुला भेटण्याच्या निमित्ताने मला सुद्धा बाहेर गावी येता येईल म्हणून म्हटलं. वीणा, तू ना संगमनेरच्या बाहेरच लग्न कर. संगमनेर? ऑफ ऑल द प्लेसेस व्हाय संगमनेर? असंच मला वाटलं. ए प्रभास, प्रभास वेट ना. अरे थांब ना, आपण इकडे का थांबलोय? पण हे ऐक ना. वाव प्रभास, काय व्ह्यू आहे यार, फर्स्ट क्लास, सुपर. म्हणून तर संगमनेर गाइस, आपला मस्त एन्जॉय करण्याचा प्लॅन आहे, म्हणून मग म्हणलं संगमनेरला जाऊया. पण तिथे राहायचं कुठे? कॅश डोंट वरी, आमचं ना गेस्ट हाऊस आहे इथे. मस्त रिलॅक्स करूया आणि मस्त खाणं पिणं पण एन्जॉय करूया. अरे कोई तर रोकलो इसे. अजय पाहिजे होता यार. अजय येतोय ना? पण अरे मी कॉल केला होता त्याला बट रिसीव्ह नाही केला, सो मेसेज टाकलेला. सी त्याचा रिप्लाय येतो की नाही. अरे यार टेन्शन मत ले तू, तुला यायला उशीर झाला. करेक्ट, तसंच त्यालाही झालं. मे बी तो आपल्याला नंतर जॉईन करेल. ए प्रभास, तुला यायला उशीर का झाला? काय सांगू यार तुला, माझी आत्तू. तुला भेटायला, तुझ्या लग्नाविषयी बोलायला सरपोतदार फॅमिली इथे आली होती. तुला चांगली लाईफ पार्टनर मिळावी, तुझं पुढचं आयुष्य खूप छान आणि आनंदात जावं, एवढी एकच इच्छा आहे माझी. परवा संध्याकाळी माझ्यासाठी वेळ ठेव. काही स्पेशल आहे? तुझा साखरपुडा. प्रभास, तू और शादी? पागल आहे का तू? तुम्हाला माहिती आहे ना, म्युझिक पेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्या आयुष्यात काहीच नाही. त्यामुळे शादी वादी नो चान्स बॉस. असं तू ठरवून काही होत नसत, कळलं का? तो देव आहे ना, त्या देवाने ना तुझ्यासाठी कोणती तरी मुलगी शोधून ठेवलेली आहे आणि ती तुला कधीही मिळू शकते. आई शकत म्हणजे प्रभासची बायको? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.